मुंबईतल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आलेले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीनंतर आता शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी याचबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील. कृष्णात, या भेटीमागची नेमकी कारणं काय आहेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामधल्या भेटी अलीकडच्या काळामध्ये वाढलेल्या आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांची वर्षा निवासस्थानी बैठक झाली होती, त्यानंतर आज पुन्हा बैठकीला ते बाळासाहेब ठाकरे स्मारक आलेले आहेत. बैठकीचा उद्देश जो आहे, चर्चा जी आहे, ती प्रामुख्यानं कोविड संदर्भातच आहे. त्यामुळे कारण आसपासची शहरं जी आहेत त्या ठिकाणी कोविडचे रुग्ण वाढत आहेत, लॉकडाऊन ठिकठिकाणी आणखी वाढवावं लागतंय. त्यामुळे येत्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती असेल तर अर्थव्यवस्थेसमोर असलेली जी आव्हान आहेत आणि त्याचबरोबर राजकीय परिस्थिती आहे, कारण राजस्थानमध्ये जे घडलेलं आहे ते महाराष्ट्रात देखील होऊ शकतं अशा प्रकारची एक स्थिती आहे. आणि विरोधक वारंवार टीका करत आहेत, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू होतोय आणि या काळावर याच्यावरच ही साधारणतः चर्चा जी आहे ती अपेक्षित आहे. निश्चित. कृष्णा, तुमच्याकडून या बैठकी संदर्भातले अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.